वाळूज औद्योगिक वसाहतीतील महाराणा प्रताप चौकात असलेल्या प्रिंटिंग प्रेसच्या 2 दुकानांना रात्री अचानक आग लागली. या आगीत सुमारे 10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अथक प्रयत्नानंतर रात्री 2 वाजता अग्निशमक दलानं आग आटोक्यात आणली. वाळूज औद्योगिक वसाहतीतील महाराणा प्रताप चौकातील मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये मारुती प्रिंटर्स आणि साई कृपा ऑफसेट ही दोन्ही प्रिंटिंगची दुकानं आहेत. बुधवारी मध्यरात्री दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्यानं दोन्ही दुकानं जळून खाक झाली. साई कृपा ऑफसेट या दुकानातील कम्प्युटर प्रिंटर विविध कंपन्यांचे जॉब वर्क असं सर्व साहित्य मिळून जवळपास 2.5 लाखांचं नुकसान झाल्याचं दुकानाचे मालक इंद्रजित राऊत यांनी सांगितलं. तर मारुती प्रिंटर्स या दुकानातील ऑफसेट प्रिंटिंग प्रेस, कम्प्युटर प्रिंटर्स, लेझर प्रिंटर्स, कलर झेरॉक्स, पेपर कटिंग मशीन, फर्निचर, लॅपटॉप, रबर स्टॅम्प मशीन, मटेरियल प्लेट, हीटर लॅमिनेशन मशीन आदी मिळून 8,79,500 रुपयांचं नुकसान झाल्याचं दुकान मालक धनराज उत्तमराव देशमुख यांनी सांगितलंय. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात आगीबाबत नोंद घेण्यात आली आहे.